हे पहा मस्त अशा आपण हे वडे बनवून घेतले एकदम खुसखुशीत। हे पहा किती कुरकुरीत आहेत, आवाज पण पहा एकदम टेस्टी। तांदळाच्या पिठापासून आपण हे बनवलेले आहेत वडे, आणि इथं आपण सॉस आणि ही ग्रीन चटणी घेतलेली आहे। हे पहा एकदम मस्त कुरकुरीत असे तयार झालेत, आवाज पहा एकदम भारी पैकी। सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा, खूप टेस्टी असे वडे तयार केलेले आहेत। आणि लाईक करा, सबस्क्राइब करा, रेसिपी आवडल्यास शेअर करा। मस्त असे आपण हे वडे बनवून घेतलेत, आणि बिलकुल ह्याला तेल पण राहत नाही, एकदम मस्त तयार होतात। हे पहा असेच आता आपण हे तेलामध्ये परत सोडून घेणार। खूप वाटी तांदळाचं पीठ घेतले, आणि ह्याच वाटीने आपल्याला सगळं सामान घ्यायचंय। आपण ह्याच्यापासून म्हणजे तांदळाच्या पिठापासून वडे बनवणार आहोत। आता हीच वाटी भरून आपण एक दही घेणार आहोत। आता ही एक वाटी दही आहे, हे पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। दही टाकल्यानंतर ना मस्त सॉफ्ट आणि एकदम खुसखुशीत होतात तांदळापासून हे बनवलेले वडे। हे पहा आता ह्याच्यात आपण ह्याच वाटीने एक वाटी पाणी टाकूया। आता ही एक वाटी पाणी पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत, आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। आपण ह्याच्यामध्ये एक चमचा जिरं पण टाकून घेऊया, थोडस आपल्याला चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचंय। हे पहा, आणि थोडीशी आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट टाकणार आहोत। हे आणि आता छान हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचंय। हे मिश्रण मी छान हलवून घेतलंय, पण हे अजूनही घट्टच आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण जे दही वापरलं ते जास्त घट्ट असल्यामुळे हे घट्ट आहे, जर पातळ असतं तर नसतं। त्यासाठी आपण अजून अर्धी वाटी पाणी टाकूया ह्याच्यामध्ये। आणि तुम्ही हवे तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकता, आत्ता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी नाही टाकणार आहे। आता हे परत आपण मस्त एकजीव करून घेऊया। गॅसवर कढई ठेवली, आता आपण बारीक गॅसवरती हे सगळं ह्याच्यामध्ये छान असं बारीक गॅसवरती आपल्याला हलवून हलवून शिजवून घ्यायचं हे, जेणेकरून ह्याचं आपल्याला मस्त असं पीठ तयार करायचं आहे। आणि ह्याला मग हलवत राहायचं, हलवताना बिलकुल हे करायचं नाही, म्हणजे मग ह्याच्यामध्ये घाटी वगैरे होणार नाहीत। एकसारखं हलवत राहायचं बारीक गॅसवरती पहा, आणि जास्त वेळ पण लागत नाही ह्याला, एकदम पटकन हे घट्ट होतं, तर ज्याच्यामुळे आपल्याला ह्याचे वडे बनवायला एकदम सोपं जातं। छान हलवून घ्यायचं आपल्याला ह्याला, अगदी एक 10 मिनिटात लगेच घट्ट होतं हे, आणि बारीक गॅसवरतीच हलवत राहायचं। मस्त असं आता आपलं हे हटून झालं एक 10 मिनिटं। आता आपल्याला ह्याला थोडंसं थंड करून घ्यायचंय, काढून घ्यायचंय यातनं कढईमधनं बाहेर, आणि थंड करून घ्यायचंय। हे पहा आता आपण ह्याला काढून घेऊया। मस्त असं हे पीठ आता आपल्याला गार करून घ्यायचंय। हे पहा मस्त शिजलं हे पीठ, आणि ह्याला काहीही वेळ लागत नाही, अगदी पटकन तयार होतं। आता हे छान पीठ गार झालेलं आहे, म्हणजे थोडंसं कोमट झालंय। आता आपण हातावरती थोडंसं तेल किंवा पाणी लावून एक लिंबाच्या साईजचा आपल्याला ह्याला गोळा तोडून घ्यायचा असा। हे पहा आणि मस्त गोल करून घ्यायचा ह्याला, आणि ह्या अशा शेपमध्ये आपल्याला ह्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही कशाही शेपमध्ये बनवू शकता, अगदी अशाही बनवू शकता, गोल बनवू शकता, असे म्हणजे कोणत्याही आकारामध्ये तुम्ही ह्यांना बनवू शकता। आणि असं मध्ये एक होल करायचा आपल्याला। हे पहा अशा पद्धतीत आपण सगळे वडे बनवून घेणार आहोत। परत एक आपण असं स्थापून घेतले, हे पहा मस्त, आणि ह्याला एक होल करायचा जेणेकरून भाजल्यानंतर ना याचं छान तेल आणि मस्त खुरपूस भाजावं म्हणून। अशाच पद्धतीत आपण सगळे बनवून घेणार आहोत। हे पहा अशा पद्धतीत आपण सगळं बनवून घेतलेलं आहे, आणि खूप टेस्टी लागतंय खाण्यासाठी। हे पहा एकदम छान, आणि मी हे तांदळाच्या पिठापासून बनवलंय। तुम्ही हे तांदूळ भिजू घालून पण बनवू शकता। अगदी मी हे कुपणाचे तांदूळ 3 दिवस भिजत घालून, थोडेसे तांदूळ म्हणजे भिजवलेले 3 दिवसाचे हडकून, त्याचं दळलेलं पीठ आहे, त्यामुळे मी काही तांदूळ वगैरे भिजत घातले नाहीत। जर तसं आपल्याला बनवायचं झालं तर 1 तासभर तरी आपल्याला तांदूळ भिजत घालायला हवेत, आणि त्यानंतरच आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून म्हणजे त्याचे पीठ करून किंवा पेस्ट करून हे बनवू शकतो। मी हे पिठापासून बनवलंय, पण मी तुम्हाला सांगितलं आता की मी ते पीठ अशा पद्धतीत बनवलंय की 3 दिवस ते तांदूळ भिजत घालून पीठ तयार केलेलं आहे मी घरी।
त्यामुळे हे एकदम सॉफ्ट होतात। छान तेल गरम झाले आता आपलं, आता आपण ह्याच्यामध्ये वडे सोडून घेऊया। आणि आता तेल छान गरम करून घ्यायचं अगोदर, आणि हे वडे आपल्याला हलवायचे नाहीत, मानाने वरती येतील तेव्हाच आपण हंडा पलटणार आहोत। आणि तेलात जितके बसतील तितकेच टाकून घ्यायचे आपल्याला। आता हे मनाने वरती येतील तेव्हाच आपण हंडा म्हणजे पलटी करणार आहोत। आणि आपल्याला हे बारीक थोडं मंद गॅसवरतीच बनवायचे, फुल गॅस करायचं नाही, मग आतमधनं शिजले जात नाहीत। म्हणजे असे खूप टेस्टी खुरखुरीत वडे तयार होतात, एकदम पटकन तयार होतात, अगदी सोप्या पद्धतीत, जास्त वेळ पण लागत नाही। आता ह्याचे बुलबुले थोडे शांत झालेले आहेत, आता आपण ह्याला अशा चमच्याच्या साह्याने पलटी करूया। हे पहा, थोडे शांत झाल्यानंतरच पलटी करायचे। हे एकाला एक चिटकलेत, पण हे तेलामध्ये पटकन सुटले जातात आणि एकदम मस्त खरपूस तयार होतात। का मस्त आपण आता ह्यांना पलटून घेतलेत, आणि ह्यांना बारीक गॅसवरतीच खरपूस कलरवरती आपल्याला तळून घ्यायचे। गॅस अर्धाच ठेवायचा आपल्याला। मस्त असे आता आपले तळून झालेले आहेत हे वडे, आपल्याला अशाच कलरवरती ह्यांना काढायचं आहे। हे पहा, एकदम मस्त, खूप सुंदर। पहा कशा खुरकुरीत वाजतात, तांदळाचे असल्यामुळे खूप कुरकुरीत होतात हे। अशाच पद्धतीत आपण ह्यांना काढून घेणार आहोत। हे पहा, खूपच सुंदर। आता आपण असेच दुसरे पण टाकून घेऊया लगेच। आणि असं बनवून ठेवल्यामुळे आपल्याला एकदम सोपं जातं, पटकन तयार होतात। आणि ह्यांना आता असंच आपण बुलबुले थांबेपर्यंत बिलकुल हात लावायचा नाही। मस्त, आता हे पहा किती मस्त असे खुरकुरीत तयार झालेत, एकदम कुरकुरीत असे। आणि भरपूर वेळ असेच कडक राहतात, बिलकुल घेवत नाही। म्हणजे हे पहा,